रेमडी सिविरच्या कृत्रिम तुटवड्यामुळे रुग्ण हवालदिल झाले असून जिल्हा अधिकाऱ्यांच्या रडारवर आता खाजगी हॉस्पिटल्स आले आहे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डॉक्टरांकडून बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडी रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस दिले जात आहेत मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्यानं तुटवडा निर्माण झाला आहे याचाच गैरफायदा खाजगी दवाखान्यातील डॉक्टर घेत आहेत मेडिकलमध्ये अकराशे पन्नास रुपयांना मिळणारं रेमडेसिवीर इंजेक्शन खाजगी दवाखान्यात चार हजार रुपयांना दिलं जातं त्यामुळे निकट असलेल्या रुग्णांची लूट होत आहे यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा प्रकार चुकीचा या आहे यासाठी लवकरच चौकशी समिती नेमून ज्या रुग्णालयात अधिक पैसे घेतले आहेत त्यांची तपासणी करू दोषींवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं एक एप्रिलपासून बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत खासगी रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हिरची मागणी करण्यात येत आहे रुग्णालयातील मेडिकलमध्ये इंजेक्शनचे दर अधिक असल्यानं बाहेरील मेडिकलमधून घ्यावं लागत आहे सात रस्ता येथील हुमा मेडिकलमध्ये अकराशे पन्नास रुपयांना दिलं जात असलेले हेच इंजेक्शन खासगी रुग्णालयात चारपट दराने दिले जात आहे